पार्थ, ए पार्थ, उठ रे आता, ऑफिसला नाही जायचा का आज? काल रात्री घरी कधी आलास ते आम्हाला सांगितलं सुद्धा नाहीस. आईच्या आवाजाने खडबडून डोक्यावर घेतलेलं ब्लँकेट वर काढून झोपेतून जागा झालो. सॉरी आई, काल मी सकाळी ऑफिसला जाताना चावी घरीच विसरलो, मग मागच्या दाराने आत आलो. तुम्ही दोघे गाठ झोपला होता म्हणून तुम्हाला उठवलं नाही. काल रात्री खूप उशिरापर्यंत काम करून डोकं जड झालं होतं, अंगसुद्धा दुखत होतं ग. मग थोडंसं खाऊन लगेच झोपलो. माझे एवढे बोलणे ऐकून आई स्वयंपाक घरात गेली. मलासुद्धा आज ऑफिसला जायला कंटाळा आला होता, पण आज महिना अखेर, खूप काम होते, शिवाय माझा बॉससुद्धा खूप खडूस. एक दिवस जरी सुट्टी घेतली तरी पगार कापायचा म्हणून कसे तरी आवरून नाश्ता करून ऑफिसला जायला निघालो. सकाळचे 8 झाले होते तेवढ्यात फोन वाजला. बघतो तर काय, माझ्या होणाऱ्या बायकोचा म्हणजे भाग्यश्रीचा मॅसेज आला होता. आज संध्याकाळी कॅफेत भेटू 6 वाजता आणि मग बाहेरच फिरून जेवण करायला एका हॉटेलमध्ये जाऊ. मी लगेच रिप्लाय केला, ओके ठीक आहे, पण आज फक्त आपण कॅफेमध्ये भेटूयात, जेवायला पुढच्या वेळी जाऊ. मला उद्या ऑफिसच्या कॉन्फरन्ससाठी सकाळी लवकर उठून फ्लाईट पकडायची आहे. तुला माहिती आहे ना, काही दिवस लंडनला जायचं आहे मला. मॅसेज करून फोन पॅन्टच्या खिशात ठेवून हेल्मेट आणि बाईकची चावी खुंट्यावरून काढत आईबाबांचा निरोप घेऊन ऑफिसला जायला निघालो. माझं ऑफिस माझ्या घरापासून 15 किलोमीटरवर होतं म्हणून ऑफिसला मी लवकरच निघायचो. त्या दिवशीही मी वेळेआधीच निघालो. ऑफिसच्या गेटजवळ पोहोचताच एक काळी मांजर आडवी गेली. आता या अशा गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नव्हता, पण मनात येणारे वाईट विचार ते थांबायचं कुठे नाव घेतायत. तसेही उद्या निघायचे असल्याने ऑफिसमधल्या सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून बॉसचा आणि ऑफिसमधल्या कलिग्सचा निरोप घेतला. दुपारी 4 च्या सुमारास सर्व कामे आटोपून निघालो. आज ती भेटणार होती मला. तसा मी तिला कॉलेजपासूनच आवडायचो, मला देखील ती खूप आवडायची, पण कधी सांगायची हिंमत झाली नव्हती. यावेळी त्या हिमतीला यश मिळाले आणि तिचं नातं माझ्याशी जोडलं गेलं. आमचं आता लग्न ठरलं होतं. ऑफिसमधून घरी आल्यावर थोडा आराम करून ठरल्याप्रमाणे भाग्यश्रीला भेटण्यासाठी कॅफेमध्ये येऊन पोहोचलो. थोडा वेळ वाट पाहिली तेवढ्यात कॅफेचे दार पुढे ढकलत लाल रंगाच्या ड्रेसमध्ये भाग्यश्री माझ्या टेबलापाशी येऊन बसली. आमच्या गप्पा सुरू झाल्या. गप्पा सुरू असतानाच तिने मला विचारलं, पार तू काय घेणार आहेस, टी कॉफी की अजून काही? तिने विचारताच मी तिला बोललो, मी एक कॅपेशिनो घेईन, तू काय घेणार आहेस? तसे तिने मेनू कार्डमध्ये नजर फिरवत मँगो मिल्कशेक ऑर्डर करण्यासाठी कॅफेमधल्या वेटरला बोलावलं. ऑर्डर देताच मी माझ्याजवळचं डेबिट कार्ड काढतच तिला म्हणालो, आजचं ट्रीट माझ्याकडून. थोड्या वेळ गप्पा मारून आम्ही कॅफेमधून बाहेर पडलो. आमच्या गप्पा इतक्या रंगल्या होत्या की रात्रीचे 8 कधी वाजले हे कळलेच नाही. घड्याळात वेळ बघतच मी तिला म्हणालो, राणी मी उद्या सकाळच्या फ्लाईटने लंडनला जातोय, 2 आठवड्यांनी परत येईन, तोपर्यंत स्वतःची काळजी घे, कामात नसेन तेव्हा फोन करेन, मग तिथून आल्यावर लग्नाच्या प्लॅनिंगचे कसे आणि काय करायचे ते ठरवू आपण. असे म्हणत तिला घट्ट मिठी मारून निघणार तेवढ्यात ती म्हणाली, उद्या जाणं महत्वाचं आहे का? मी जरा गोंधळलो आणि तिला विचारलं, असं का विचारतेस, काय झालं? हे बघ, उद्या अमावस्या आहे, तुझा अशा या गोष्टींवर विश्वास नसेल पण माझा आहे. तिचे हे बोलणे ऐकून मी तिला थोडं चिडतच म्हणालो, च्या आईला मला वाटलं नव्हतं तू या असल्या गोष्टींवर विश्वास ठेवणारी मुलगी असशील. असं काही नसतं, तू काळजी करू नकोस, मी लवकरच येईन, चल तुला घरी सोडतो, मला सुद्धा उद्यासाठी काही गोष्टी विकत घ्यायच्या आहेत. माझे बोलणे संपताच तिने एका पाठोपाठ एक सूचना द्यायला सुरुवात केली, इकडे जातोयस
तर तिथे जास्त बाहेरचं काही खाऊ नकोस आणि जमेल तेव्हा मला फोन करत जा. रात्री वेळेत झोपत जा आणि सकाळी लवकर वेळेत उठ. तुला सकाळी उशिरापर्यंत झोपायची खूप घाणेरडी सवय लागली आहे. तिच्या सूचना ऐकून मी जशी आपली आज्ञा असे मस्करीत म्हणालो. मी तिला तिच्या घरी सोडून तिचा निरोप घेऊन घरच्या रस्त्याला लागलो. घरी येत असतानाच रस्त्याच्या उजव्या बाजूला वळताच मला कसलीशी चाहूल जाणवली. मी लक्ष न देता पुढे चालत राहिलो, पण मला कोणीतरी हाक दिल्यासारखा भास झाला. मी एका क्षणी थांबलो पण मागे वळून पाहिले नाही. का कोण जाणे, पण असे वाटले की मागे वळून न पाहिलेले बरे. तसेही घरी लवकर पोहोचायचे होते म्हणून मी दुर्लक्ष करून घराच्या दिशेने चालत राहिलो. आई बाबा माझ्या आत्याकडे तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जेवायला गेले होते, त्यामुळे मी घरी एकटाच होतो. उरलेले सामान पॅक करायला घेतले. सामान पॅक करून झाल्यावर मी जेवण आटोपले आणि आईबाबांची वाट पाहत टीव्हीवर बातम्या बघत बसलो. काही मिनिटं झाली असतील, माझा डोळा लागला. तितक्यात मला पुन्हा माझ्या नावाने हाका ऐकू येऊ लागल्या. मला काही वेळापूर्वी घडलेल्या प्रसंगाची आठवण झाली. तसे अंगावर सरकन काटा येऊन गेला. यावेळी त्या आवाजात वेगळीच चीड जाणवत होती. तसा माझा भूत प्रेत या गोष्टींवर फारसा विश्वास नाही, पण माझी फॅमिली ट्रीप असली की असले विषय निघायला वेळ लागत नाही, त्यामुळे मी अशा गोष्टी ऐकून होतो. माझ्या नावाने हाका ऐकू येतच होत्या, पण मी त्याकडे दुर्लक्ष करत खिशातले सिगारेटचे पाकिट काढले आणि त्यातली एक सिगारेट पेटवत ओढू लागलो. तोच आवाज, त्याच हाका सतत ऐकू येत होत्या. मी मुद्दामून टीव्हीचा आवाज वाढवला. तितक्यात दारावरची बेल वाजली. उठून मी दार उघडले. आई बाबा आले होते. आई घरात शिरताच मला विचारू लागली, काय रे कधी आलास, आत्याकडे जेवायला येणार होतास ना, काय झाले, आम्ही सगळे तुझी वाट पाहत होतो. उद्याचं पॅकिंग नीट झालंय ना, नाहीतर तुला विमानात बसल्यावर आठवायचे आपण हे विसरलो ते विसरलो. आणि जरा आल्यावर लग्नाचं बघा. त्यावर मी म्हणालो, हो ग आई, सगळे घेतले. आई हातातली पिशवी घेऊन तिच्या खोलीत निघून गेली. कधी निघणार वगैरे चौकशी करत बाबाही झोपायला गेले. पण माझ्या मनात एकच विचार सुरू होता, मला ऐकू येणाऱ्या हाका. त्या निघून गेल्या का? खरंच मला काही ऐकू येत होतं की माझा तो फक्त एक भास होता? व्हिसा आणि फ्लाईटच्या बोर्डिंगचा पास पुन्हा एकदा बॅगमध्ये नीट ठेवलाय का ते पाहिले आणि मीही माझ्या खोलीत झोपायला आलो. पहाटे 4 जाग आली. तसे मी उठून पटापट सगळे आवरले आणि आईबाबांचा निरोप घेऊन घराबाहेर पडलो. पहाटेची वेळ असल्यामुळे रिक्षा मिळत नव्हती, म्हणून मी माझ्या भागातून पुढे चालत येत एक रिक्षा पकडली. त्या पहाटे जरी मी अगदी ताजा तवाना दिसत असलो, तरीही डोक्यात काल घडलेला प्रकार सतत घोळत होता. त्यात कॉन्फरन्सचं टेन्शन होतच. साधारण तासाभराने एअरपोर्टला पोहोचलो. पाहतो तर काय, भाग्यश्री मला तिथे भेटायला आली होती. मी तिला पाहताच म्हणालो, ए गुड मॉर्निंग, एवढ्या सकाळी इथे यायची काय गरज होती, आपल्याला भेटून 24 झाले नाहीत. त्यावर ती म्हणाली, काही नाही रे, रात्रभर झोपच लागली नाही मला, रात्रभर तुझाच विचार करत होते. तू तिथे एकटा सगळं कसं मॅनेज करशील, तू परत आलास की लग्नाची तारीख ठरवून घेऊ. तेवढ्यात मी म्हणालो, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, म्हणजे काल मी तुला रात्री घरी सोडून माझ्या घरी जात असताना काही नाही, जाऊ दे. मी तितक्यावरच थांबलो आणि पुढे म्हणालो, तू जास्त विचार करत बसू नकोस, एकाच आठवड्याचा तर प्रश्न आहे, मग घरी आलो की निवांत बोलतो ना तुझ्याशी. आणि प्लीज ऐक, जाताना मला तुझ्या डोळ्यात पाणी नकोय, इथे सगळ्यांसमोर तू रडलेली मला अजिबात आवडणार नाही. आणि हो,
मी आत गेल्यावर इथे जास्त वेळ तू थांबायचं नाहीयेस, लवकर घरी जा आणि पोहोचल्यावर मी तुला मॅसेज करेन. असं बोलतच तिला घट्ट मिठी मारून तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत तिचा निरोप घेतला. लंडनला पोहोचलो. ते काही दिवस फार मजेत गेले. कॉन्फरन्ससुद्धा व्यवस्थित पार पडली. वेळ मिळायचा तेव्हा तिच्याशी आणि घरच्यांशी व्हिडिओ कॉलवर बोलायचो. मुंबईला निघण्याच्या एक दिवस आधी सगळ्या कलिग्ससाठी आमच्या ऑफिसने मोठी पार्टी ठेवली होती. पार्टी झाली, सर्व काही सुरळीत चाललं होतं. पार्टीच्या दिवशी रात्री मी आणि माझा ऑफिसचा कलिग सचिन आम्ही दोघे आमच्या हॉटेल रूमवर आलो. मला काहीतरी वेगळेच जाणवत होते, अस्वस्थ असल्यासारखे. सतत कोणीतरी आपला पाठलाग करतंय असं भासत होतं. सचिन पार्टीमध्ये जरा जास्तच प्यायला होता, त्यामुळे त्याला कसलीही शुद्ध नव्हती. हॉटेलची रूमसुद्धा एवढी भली मोठी की 15-20 माणसं आरामात राहू शकतील. तितक्यात मला माझ्या रूममध्ये असलेल्या खिडकीच्या काचेत कोणीतरी उभे असल्याचे जाणवले आणि अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. मी नीट निरखून पाहण्याचा प्रयत्न केला. तिथे खरंच कोणीतरी उभं होतं. चेहऱ्यावर अंधार असल्यामुळे चेहरा नीट दिसत नव्हता, पण ते जे काही होतं ते आपल्या लांब सडक नखांनी काचेवर ओरबाडत गुरगुरत होतं. ते दृश्य पाहून मी घाबरून जोरात ओरडलो. तसे माझ्या आवाजाने सचिन खडबडून जागा झाला. त्याची होती नव्हती ती सगळी नशा उतरली. आणि मला काय झाले, एवढ्या जोरात का किंचाळलास असे विचारू लागला. मला जे दिसले ते मी त्याला सगळे सांगितले. मी पाहिलेले ते दृश्य एवढे भयानक होते की मी आणि सचिन त्या दिवशी झोपलो सुद्धा नाही. शिवाय दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास होता. दुसऱ्या दिवशी रात्री आई बाबा आणि भाग्यश्री मला पिकअप करायला एअरपोर्टला आधीच येऊन थांबले होते. मग आईचा नेहमीप्रमाणे इमोशनल ड्रामा सुरू झाला. म्हणून जरा मस्करीचं वातावरण निर्माण करत मी म्हणालो, अहो मा साहेब, तुमचा पुत्र एवढ्या लांबून इतक्या दिवसांनी घरी आलाय आणि तुम्ही रडताय. बगरेंच्या घराण्याला हे शोभत नाही. माझ्या अशा म्हणण्याने आम्ही सर्वजण हसू लागलो. माझे सामान मी गाडीत टाकले आणि आईबाबांसोबत गाडीत बसलो. पण त्यांना कुठे माहीत होते की हे माझे हसणे मस्करी करणे फक्त वरवरचे आहे म्हणून. एक दिवसापूर्वीचा तो भयानक प्रसंग माझ्या डोक्यातून जात नव्हता, परंतु नंतर मला तसे काहीच जाणवले नाही. पण मग तो आवाज, ती आकृती कोणाची होती या विचारांनी माझ्या डोक्यात घर करून ठेवलं होतं. सततच्या प्रवासाने खूप दमून गेलो होतो. त्या दिवशी जेवायची सुद्धा इच्छा नव्हती. मला आणि आईबाबांना घरी सोडून भाग्यश्री तिच्या घरी निघून गेली. खरं तर मला तिच्याशी सगळं बोलायचं होतं. त्या रात्री माझ्यासोबत हॉटेलमध्ये घडलेला प्रसंग सांगायचा होता, पण मी मुद्दामून टाळले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. रात्री तिला मॅसेज केला, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. खरं तर हे जेव्हा घडलं तेव्हाच तुला सांगायचं होतं, पण तू परत भलते सलते विचार करत बसशील म्हणून तुला तेव्हा सांगितलं नाही मी. उद्या आपण संध्याकाळी गेटवेला भेटूयात, खूप दिवस झालेत ग तुझ्यासोबत वेळ घालवला नाहीये मी. उद्या भेटू आपण संध्याकाळी, गुड नाईट. फोन स्विच ऑफ करूनच मी झोपून गेलो. रात्री 3 सुमारास जाग आली. घशाला कोरड पडली होती. का कोण जाणे अचानक तहान लागली. पाणी प्यायला म्हणून उठलो आणि स्वयंपाकघरात गेलो. बघतो तर काय, तिथे कोणीतरी उभे असल्याचे मला जाणवले आणि काळजात अगदी चर्र झाले. ती सावली, पण मी ठरवलं घाबरायचं नाही, जे होईल ते होईल. आज या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचाच. मी जरा चिडूनच विचारले, कोण आहे तिथे, का मला त्रास देताय, काय हवंय तुला? मी समोरून प्रतिसादाची वाट पाहत होतो, पण काही क्षण काहीच घडले नाही. तसे मी पुन्हा एकदा विचारले आणि समोरून एक भरड्या किळसवाण्या आवाजात
एक वाक्य कानावर पडले. मला ती हवी आहे, माझा जीव तिच्यात अडकलाय, तिला सोडून जा, अजूनही वेळ गेलेली नाही. असे म्हणत त्याने त्याची मान माझ्याकडे कचकन फिरवली आणि ते जे काही होतं ते माझ्या नजरेसमोरून अक्षरशः नाहीसे झाले. मी जे काही समोर पाहिले होते ते कल्पना करण्याच्या पलीकडचे होते. आता माझ्या या गोष्टींवर हळूहळू विश्वास बसू लागला होता.